मध्य प्रदेशात नुकतेच झालेले टोळधाडीचे आगमन झाल्याने त्याच बातम्या प्रसारित होऊ लागल्याने चीन या हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना व्हायरस फारच थोड्या कालावधीत जगभर पसरल्याने हवाई अंतर कापत शेजारच्या मध्य प्रदेशात आलेल्या टोळधाडीचे हवेच्या झोकाने आपल्याकडे आगमन झाले तर कसे या चिंतेत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून सतत 5 वर्षापासून संकटाची मालिका त्यांचा पिछा सोडण्यास तयार नसल्याने हतबल व निराश झालेला शेतकरी यांना अंदाजे 50 वर्षापूर्वी आलेल्या टोळधाड असे भयंकर किस्से आठवताना दिसत आहे. ही टोळधाड एवढी भयंकर असून मोठमोठे वृक्ष व शेतातील पिके उद्ध्वस्त करण्याबरोबर मनुष्य जीवावर सुद्धा हल्ला करतात असे किस्से मागील काळात घडले असल्याने त्यांच्या प्रतिकार कसा करावा या चिंतेत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर ज्या परिसरात मोबाईल टॉवरचा तीव्र लहरी असतात त्या ठिकाणी हा टोळधाड तग करू शकणार नाही असे मत काही जण व्यक्त करीत चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना दिसून येत आहेत.